तोपर्यंत या देशाची व्यवस्था कशी आहे हे आपल्याला समजणार आहे, समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्र, आम्ही आमच्या विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या विषयाला घेऊन, जसं ट्रायबल सप्लायन काय आहे, जसा अनु हे अजूनही याचा इतिहास आपल्याला माहिती आहे, ह्या संपूर्ण आदिवासीच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या योजनेअंतर्गत विकास करण्यात येत आहे त्या योजनेचं नाव काय आहे, मंत्रालयापासून तर प्रोजेक्ट कार्यालयापर्यंत एकच स्कीम आहे ज्याचं नाव आहे ट्रायबल सप्लायन. त्याचा इतिहास नाही माहिती, त्याच्यामध्येही फार मोठ्या गडबड्या आहेत, मी फारसं विश्लेषण करून सांगणार नाही. परंतु आम्ही आमच्या लोकांना, लोकांमध्ये जाऊन, विद्यार्थ्यामध्ये जाऊन आम्ही या लोकांना हे ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहोत. भूमी अधिग्रहणामुळे लाखोच्या करोडोच्या संख्येमध्ये आदिवासी माणसाचं विस्थापन होत, भयानक पद्धतीनं त्याचं शोषण होत आहे. माणसाचंच नव्हे, स्त्रियांचं, मुलींचं, मुलांचं, हा प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण व्यवस्था हे आपल्या हातामध्ये जो घेणार नाही, बाबासाहेबांनी तर हेच तर सांगितलं, स्वतः तर तो वंचित वर्ग असेल आणि वंचित वर्गाला वर जर यायचं असेल या देशाची सत्ता त्याला गाजवावी लागेल, हे बाबासाहेब ऐका नाही. मग विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण घेतलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचा विषय, पण शिक्षण घेता घेता जाणीवा निर्माण केल्या पाहिजे, म्हणजे समाजाकडे पाहिलं पाहिजे. या देशामध्ये असा कोणता शासक वर्ग आहे की जो शासक वर्ग फक्त आपल्या वर्ग हिताचं किंवा आपल्या माणसाचं पाहत आहे, असा प्रश्न आपल्याला पडत नाही का, असं वाटत नाही का की एक वर्ग फार मोठा आहे. 3% तुम्ही डेटा जेव्हा वाचता की नाही, तर मंत्रालयापासून तर केंद्रीय मंत्रालयापासून तर तुमच्या स्टेट राज्य सरकाराच्या याच्यामध्ये जेव्हा पाहतो आणि त्याचा डेटा तपासून पहा की तुमचे माणसंच भेटत नाही. मंत्रालयात गेला तर एकही सचिव तुमचा भेटत नाही, है की नाही, असं का वाटत नाही तुम्ही? आणि जेव्हा शिक्षण घेऊन तुम्हाला जेव्हा नोकरी वगैरे मिळत नाही तेव्हा तुमचं डिप्रेशन हे सुरू होऊन जाते. शिक्षण घेऊन काय इथं सुरू हे स्पर्धे जरी असलं, स्पर्धेचं युग जरी असलं, परंतु जोपर्यंत आपण ती लायकी मिळवत नाही की या देशाची सत्ता जी आहे, या देशाची व्यवस्था आहे, ही व्यवस्था जोपर्यंत आम्ही आपल्या हातात घेणार नाही आणि आमच्या हिताचे जे काम आहेत ते आम्ही करणार इतो. तर मित्र, मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं, परंतु आम्ही एक प्रशिक्षणाचा भाग सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना हे करण्याचा प्रयत्न पद्धती काय आहे, कारण मी नियोजन अधिकारी होतो आणि याच डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं, तर त्याच्यामुळे मला याचे बारकावे बरेचसे माहीत आहे. अगदी तुमच्या ट्रायबल सप्लायनमध्ये पैशाची लूट होते, मी सांगणार नाही ते की कसं होते, विश्लेषण खूप आहे त्याच्यामध्ये, परंतु पैशाची लूट होते. जिथे पैशाची गरज आहे, उदाहरणामध्ये आश्रमशाळेचे इन्स्पेक्शन मी केलेले आहे, मला माहीत आहे. अरे आंघोळ करायसाठी सुद्धा नाही, बरं मुलांचा तर सोडा पण मुलींसाठी नाही आहे. ज्या क्लासमध्ये बसतो की नाही तोच वर्ग आणि तेच बेडरूम बनतो. म्हणजे आपल्याला जेवढ्या या राज्यामध्ये जेवढा आपलं पॉप्युलेशन आहे त्या प्रमाणात पैसा आहे तो, समाजाच्या नावावर तो पैसा आम्हाला मिळालेला आहे आणि तो पैसा पै न पै पैसा आमच्यावर खर्च झाला. तुम्हाला माहित आहे पैशाचा खर्च कसा होतो, 70% हा जो खर्च जो असतो हा कशावर करतो, एरिया डेव्हलपमेंटवर करतो, रस्ते बांधणं, अमकं करणं, डमकं करणं. आणि रस्त्यावर जर पैसा खर्च केला तर आमची फोर व्हीलर जाणार आहे का आदिवासी माणसाची? आम्ही अनुदान देतो, पैसे देतो, बांधकामासाठी सुद्धा पैसे देतो, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पैसा देतो, मशिनरीसाठी सुद्धा पैसा देतो. किती मुलं आहे हो आपले आदिवासीचे त्या ठिकाणी, आहे की नाही? एक जर आयटीआय असेल तर त्या आयटीआयमध्ये पुरेसे आमचे 10-5% सुद्धा मुलं मिळत नाही त्या ठिकाणी, पैसा तर आम्ही भरपूर देतो. म्हणजे जो पैसा आम्ही ज्या वस्तूवर खर्च करतो त्याचा फायदा आमच्या आदिवासी समाजाला, ही वस्तुस्थिती आहे राजू, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्यासाठी तुम्ही आला का, थोडंसं ट्रायबल सप्लायन काय, त्याचा इतिहास काय, 5वी अनुसूची काय लागेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
पाचव्या संविधानमध्ये बरेचसे असे अधिकार आहेत, बरेचसे असे अधिकार आहेत की हे सगळे जे अधिकार आहेत तर आमच्या पूर्वजांनी जे आंदोलन केलं, जे ब्रिटिशांनी केलं आहे, त्याचे परिणाम म्हणून संविधानामध्ये पाचवी सूची आणि सहावी सूची म्हणजे नेमकी काय आहे, हे त्या काळातली जे जी काही योजना होती, जो ॲक्ट होता 1935 त्या ॲक्टचा परिणाम आहे. तशीच्या तशी जे अधिकार आहे ते अधिकार आपल्याला बहाल केलेले होते. परंतु हे जे आहे जमीन